शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण डांगर भोपळा या पिकाची एक नवीन व्हरायटी आणि ड्रोनने फवारणी केल्यामुळे डांगर पिकाला होणारे फायदे ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही एक नवीन व्हरायटी मार्केटमध्ये आता आलेली आहे आणि ह्या माला ह्या व्हरायटीचं आता हा 60 दिवसाचा प्लॉट आहे. आपण पाहू शकता मालाची शायनिंग, एकदम हिरवागार असा माल आहे. विशेष म्हणजे ह्या प्लॉटला शेवटच्या 2 फवारण्या ह्या ड्रोननी घेतलेल्या आहेत. हे बघा, आता आतमध्ये तर मी जास्त न जाता तुम्हाला दाखवतो, कारण की आतमध्ये माल शिरणं थोडंसं मुश्किल आहे आणि एका ठिकाणी बघा कसे फळं लागलेली आहेत. हे बघा, एका ठिकाणी 3-3 फळं लागलेली आहेत. हा आहे हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट पुसे सावळी सातारा जिल्ह्यातील आहे आणि अतिशय सुंदर अशी ही कॅनोपी आहे. फक्त याला कॅनोपीला शेतकऱ्यांचं किंवा वैयक्तिक माझंही, मी 2-3 वेळा ह्या प्लॉटवर आलो, जे आपण फवारणी ड्रोननी करतो शेवटच्या उंच वाढल्यामुळं भोपळा पिकात आपल्याला फवारणी करता येत नाही, कारण की लेबरला चालणंच मुश्किल होतं. तर ही ड्रोननी फवारणी केल्यामुळे जे काय रोगराई करपा वगैरे ह्या ज्या गोष्टी येतात तर ह्या गोष्टी अजिबात दिसत नाही. कारण की हा आत्ता असं आहे बघा, हा काढायला प्लॉट आलेला आहे, हा 2 दिवसात प्लॉट काढायचे, तरी सुद्धा याची कॅनोपी आणि साईज बघा, अतिशय सुंदर अशी साईज झालेली आहे याची. तरी सगळ्यांना माझं असं मत आहे की हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला आणि काय वाटलं, ड्रोनच्या फवारणीविषयी जी मी माहिती सांगितली त्याच्याबद्दल तुमचं काय मत येतं हे मला नक्की सांगा. दुसरी गोष्ट, याला 20 mm ची लॅटरल वापरलेली आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, 20 mm ची लॅटरल वापरल्यामुळे नक्कीच याला पाणी हे पोटभर मिळत आहे आणि मधला जो एक 8-10 दिवसापूर्वी जो प्लॉट पाणी बसलं, पाऊस झाला, त्या पाऊस झाल्यामुळेही हा प्लॉट चांगला वाढलेला आहे. याची कॅनोपी वगैरे अतिशय चांगली आहे. फळं आता दुसऱ्या ठिकाणची मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही साईज आणि ही क्वालिटी अतिशय सुंदर अशी हे आहे. तरी कोणालाही काही वाटलं आणखी शंका कुशंका असल्या तर माझा नंबर तुमच्याकडे सर्वांकडे आहेच, 90-21-340-119 या नंबरवर संपर्क साधा आणि काही माहिती जर लागली तर मला अवश्य विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण की ड्रोनच्या फवारणीचं ही शेतकऱ्यांपर्यंत समजलं पाहिजे आणि त्याचं फायद्याचं का तोट्याचं हे म्हणजे सर्वांना लक्षात येईल. तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.